मंडळी, स्वातंत्र्याची गाथा आपल्याला बघायला मिळते आझादी 50 या कार्यक्रमातून. पाहूयात याच कार्यक्रमाची एक झलक. स्वतंत्रता की परिकल्पना वैसे हमारे महाराष्ट्र में हमारे संतों ने दी. संत ज्ञानेश्वर जी ने हे विश्वची माझे घर ऐसा कहते हुए जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात. संत तुकाराम महाराज ने कहा मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. तो संत रामदास जी ने कहा स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे चितावे रिपुला रणी वा मरावे तुझा रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावू न येई. मगर आजादी के लिए केवल धर्म का मानने वाला नहीं था, आजादी के लिए जरूरत थी पराक्रम की, पुचकार दिखाने की. इसलिए संत एकनाथ ने माँ भवानी को स्वयं पराक्रम की देवता को पुकारा. आज खरंच खूप छान वाटलं की या वेगळ्या भागाअंतर्गत तुम्ही सगळे इथे आलात. हे गाव खरं तर आम्ही नेहमीच म्हणतो तुमचं आहे तुमचं आहे, पण हे गाव आज धन्य झालं तुम्ही इथे आलात म्हणून. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा. महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा, कारण त्या घरात आहेत तुमच्यासारख्या भारत माता. आपण सगळेजण उभं राहून या वीर हुतात्म्यांना सलाम करूया. झी मराठी आणि पनवेलकर ग्रुप यांच्याकडून या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अग बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.